बंधन महाराष्ट्राचे। रायगड मधील दिवे आगार हे कोकणातील ऐतिहासिक गाव समजलं जात आहे। सुवर्ण गणेशाबरोबर अनेक प्राचीन आणि पुरातन मंदिरे या गावात आहेत। पाहुयात येथील पारंपरिक केदारनाथ भैरवनाथ यात्रोत्सवाची एक खास झलक। कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेलं दिवे आगार इथं दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमेला मोठ्या उत्साहात पारंपरिक जत्रेचं आयोजन केलं जातं। इथं केदारनाथ आणि भैरवनाथाच्या दर्शनासाठी संपूर्ण कोकणातून भाविकांची रीग लागलेली असते। या जत्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या पुजाऱ्याच्या पाठीतून साधारण 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा गळ आरपार केला जातो। त्यानंतर त्या व्यक्तीला मंदिरासमोरील चौथऱ्यावर असलेल्या 20 फूट उंच लाकडी लाटेवर गळाच्या साह्यानं अधांतरी लटकवलं जातं आणि लाट गोल फिरवून 5 प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे। पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारात आजपर्यंत एकदाही रक्तस्राव झालेला नाही किंवा त्यामुळं कोणालाही दुखापत देखील झालेली नाहीये। लोकांची अशी श्रद्धा आहे की हा दैवी चमत्कार आहे। यात्रा भरते तिथे गळ टळवण्याचं काम आमच्या दिवेकर कुटुंबाकडे आहे। तो आमच्या वाडवडिलांपासून परंपरेने आमच्या कुटुंब आमचे वडील आणि आमचे आजोबा यांच्या नंतर मी दीपक दिवेकर गळ टळतोय। तो बरेच अनेक वर्ष मी तो दोन्ही यात्रेला सिद्धनाथ भैरव आणि केदारनाथ भैरव या यात्रेमध्ये जे गळ फिरतो त्या गळाला गळ टोचण्याचं काम मी करतो आणि तो काम तिथे बांधण्याचं काम काढण्याचं काम जो सगळा काम तो मी वाडवडिलांपासून जे परंपरा आहे तो मी करतो। फार पूर्वीपासून म्हणजे अति प्राचीन काळापासून झालेली आहे। जत्रेची जी गळ टुपतांची हाक आहे देवाची तीच मुळे अशी आहे की गावचे देशमुख देशपांडे बोलले होते की चैत्रशुद्ध चतुर्दशीला आणि चैत्रशुद्ध पौर्णिमेला 5 फेऱ्या गळ फिरेल असे गावचे देशमुख देशपांडे त्या काळात बोलले होते। त्यावेळेपासूनची ही प्रथा आहे आणि ती आज जशीच्या तशी आजपर्यंत चालू आहे। त्याची पार्श्वभूमी म्हणजे आपल्या इथे 2 मंदिरं आहेत, एक सिद्धनाथ भैरव आणि एक केदारनाथ भैरव। सिद्धनाथ भैरवचा गळी जो फिरतो तो माळी समाजातला असतो, ती विरकूड घराण्याची परंपरा आहे। वर्षानुवर्ष विरकूड घराण्याचेच लोक तिथं गळी म्हणून फिरतात। आणि दुसरं केदारनाथ देवस्थान जे आहे ते त्याचा वाडेश्वर महोदय म्हणून फार पूर्वीचं 800 वर्षापूर्वीचं काव्य आहे। त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की कुलालेशू आणि सुवर्णकारेशू, कुलालेशू म्हणजे कुंभार आणि सुवर्णकारेशू म्हणजे सोनार। कुंभार आणि सोनार हे दोघंच जण त्या देवस्थानचे पुजारी असतील आणि त्या दोघांपैकीच कोणीही गळ टुपू शकतो। या जत्रेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नवस करणाऱ्या व्यक्तींच्या हातात हातखोडे म्हणजेच लाकडी बेड्या घातल्या जातात आणि मध्यभागी एक लाकडी चावी अडकवली जाते आणि मंदिराभोवती वाजत गाजत प्रदक्षिणा मारल्या जातात। असं म्हणतात जर नवस पूर्ण होणार असेल तर हा हातखोडा आपोआप मोकळा होतो, यालाच हातखोड्यांचा नवस असं म्हणतात। दरवर्षी होणाऱ्या या पारंपरिक जत्रेला नित्यनियमानं उपस्थित राहून हा सोहळा याची देही याची डोळा यात्रेकरी अनुभवतात। संतोष रेळेकर सह प्रतीक शिंदे, AM न्यूज औरंगाबाद। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।